ठीक आहे. सो बेसिकली मला हे सांगायचंय की लाईक व्हॉट इज एपीआय अँड हाऊ टू डील विथ द एपीआय ऑर हाऊ एक्झॅक्टली एपीआय वर्क्स आणि तो डेटा एक्झॅक्टली आपण आपल्या फॉर्मॅटमध्ये किंवा त्याला कसं एक्स्ट्रॅक्ट करणार आहे, कसं रीड करणार आहे, त्या गोष्टीबद्दल बघायचं. ओके, बेसिकली कॉन्सेप्ट काय एपीआय चे लक्षात घ्या. जस्ट कन्सिडर करून घ्या की आपल्याकडे खूप साऱ्या डेटाबेसेस आहेत. फॉर एक्झाम्पल माय एसक्यूएल आहे, ओरॅकल आहे, देन तुमचं हे असू शकतं लाईक ओरॅकल झाल्यानंतर मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल आहे, इवन मोंगोडीबी पण लाईक एनी टेक्नॉलॉजी मोंगोडीबी. आता हे झाले बॅकएंड टेक्नॉलॉजी. आणि आपल्या फ्रंट एंड टेक्नॉलॉजीला खूप साऱ्या लँग्वेजेस असतात. फॉर एक्झाम्पल आता याला मी जस्ट डिवाइड करतो दोन पार्ट मध्ये. हा एक पार्ट झाला आणि हा एक पार्ट झाला. ही कन्सेप्ट समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. बेसिकली दिस थिंग. आता ऍट द एंड जे टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजी मध्ये तुमच्या कुठल्या कुठल्या लँग्वेजेस आहेत. खूप साऱ्या टेक्नॉलॉजी लँग्वेजेस आहेत. फॉर एक्झाम्पल आपण जे बघतोय ते पायथन बघतोय, ही एक प्रोग्रामिंग टेक्नॉलॉजी आहे. नंतर जावा पण आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला PHP बघता येईल. त्याच्यानंतर आता जावा स्क्रिप्ट आलेले आहेत. सो लाईक ऍट द एंड टेक्नॉलॉजीकडे खूप सारे लँग्वेजेस आहेत. जावा स्क्रिप्ट आहे, त्याच वेळेने तुमची आर लँग्वेज आहे. लाईक देर आर मल्टिपल टेक्नॉलॉजी इन फ्रंट एंडला. ओके, आता होतं काय, जेव्हा जेव्हा आपण कुठल्याही डेटाबेसला कनेक्ट करायचा ट्राय करतो. फॉर एक्झाम्पल मला आता पायथन मध्ये कोड करायचे, मला ह्या डेटाबेसला कनेक्ट करायचं, मग याच्यासाठी वेगळा कोड करावा लागेल. याचा सिंटॅक्स थोडा वेगळा आहे MySQL ला कनेक्ट होण्यासाठी. मग ओरॅकलला कनेक्ट करायचं असेल तर परत थोडंसं वेगळं, याला करायचं असेल तर परत थोडंसं वेगळं. म्हणजे ज्या डेटाबेस सोबत काम करतोय त्या डेटाबेस नुसार त्याचं कॉन्फिगरेशन चेंज होतं, काही सिंटॅक्स चेंज होतात. ओके, मग हे प्रत्येक वेळा कोण करत बसणार? आज जाऊन उद्या जाऊन डेटाबेस जर आपला हा शिफ्ट झाला तर मग लगेच त्याची कोडिंग चेंज होणार आहे. सो इन्स्टेड ऑफ दॅट, असं काही कॉमन वे आहे का जिथे आपण डिरेक्टली काय करू शकतो, मीडिएटर क्रिएट करू शकतो, जेणेकरून बॅकएंडला काय यूज झालंय, कसं कनेक्शन केले, त्याचा काहीच हेक्टिक नाही. त्याच्यासाठी म्हणून एक कॉन्सेप्ट जी आता रिसेंटली आहे, म्हणजे रिसेंटली म्हणण्यापेक्षा खूप पॉप्युलर आहे ती, त्याला एपीआय म्हणतात. एपीआय नावाचा कॉन्सेप्ट हे झालं. आता याचा रोल काय एपीआयचा, हा एक मीडिएटर वर्कआउट होतो. सी लाईक दिस इज एपीआय. एपीआयचा फुल फॉर्म आहे ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. सो बेसिकली याचा रोल काय असतो, याला ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस म्हणतात. चे पण स्पेलिंग हे झालं असेल, ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. बेसिकली इट वर्क ऍज अ मीडिएटर. AWP ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस FSE. तिचा रोल काय लक्षात घ्या, ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. जसं मी बोललो की ज्या ज्या टेक्नॉलॉजीला जिथे जिथे कनेक्ट करायचं आहे त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला काय करायचे, कोड वगैरे चेंज करत बसायचे, किंवा उद्या जाऊन डेटाबेस वगैरे शिफ्ट झालं तर हे खूप कोड करावं लागतं. तर इन्स्टेड ऑफ दॅट, ज्या डेव्हलपरला आपण जर असं एक मीडिएटर किंवा असं एक इंटरफेस जर त्यांना प्रोव्हाइड करून दिला की त्यांना काहीच करायचं नाही, त्यांना सिम्पली काय करायचंय, जी पण एक URL तुमची असेल त्या URL ला ऍक्सेस करायचं. ओके, तुम्हाला काही ऍड करायचं असेल तर ऍडची URL असेल, अपडेटची URL असेल, डिलीटची URL असेल, व्ह्यूचे URL असेल, तर प्रत्येकासाठी त्यांनी URL बनवून ठेवले. आता URL बनवले म्हणजे काय, त्याच्यामध्ये स्क्रिप्टिंग वगैरे केलेले आहे, त्याच्यामध्ये सगळं कॉन्फिगरेशनचं कोड आहे तुमचं. ओके, म्हणजे जे क्वेरी आपल्याला करावी लागायची, जे कनेक्शन आपल्याला करावे लागायची, त्या सगळ्या रिलेटेड जो कोड बेस आहे त्याच्यामध्ये सगळं करून ठेवलेलं आहे. म्हणजे कुठला डेटा पाहिजे, काय डेटा पाहिजे, त्यासाठी काय पॅरामीटर लागणार आहे, कसं असणार आहे, त्याचा ऍट द एंड जो डेटा जनरेट होतो दॅट इज इन द फॉर्म ऑफ JSON. म्हणजे इन शॉर्ट असं म्हणा की आपल्याला जर गाडी चालवायची असेल तर आपल्याला पेट्रोल लागतं.
पण डायरेक्टली पेट्रोल घेतलं आणि आपल्या टँक मध्ये टाकलं. देर इज नो नीड टू थिंक ते पेट्रोल कुठून आलं, कसं जनरेट झालं, काय प्रोसेस झाली. डायरेक्टली रेडीमेड पेट्रोल आपण टाकलं आणि आपली गाडी चालू. त्याचवेळे प्रत्येक टेक्नॉलॉजीकडे डायरेक्टली त्यांनी एपीआयचा वापर करायचा. आता एपीआय डेव्हलपर खूप आहेत मार्केटमध्ये. एपीआय डेव्हलपर काय करतो, ज्या प्रोग्रामिंगला ज्या लँग्वेज मध्ये जसा डेटा लागतो, जसा डेटा लागतो म्हणजे यांनी कॉमन डेटाच ठेवला जेसन. तर कुठल्याही लँग्वेज मध्ये तुम्ही सर्व्हर साईडला स्क्रिप्ट करा, तर सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग साठी तुम्ही पीएचपी वापरू शकतात, एएसपी वापरू शकतात, जावा स्क्रिप्ट वापरू शकतात. प्रत्येक टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही एपीआय जनरेट करून त्याचा रिस्पॉन्स जेसन मध्ये कन्वर्ट करू शकता. आणि जेसन एक अशी कॉमन मीडिएटर लँग्वेज बनलेली आहे जी की प्रत्येक टेक्नॉलॉजीला समजते. जेसन इज अंडरस्टूड बाय पायथन, जावा, इवन एव्हरी टेक्नॉलॉजी. जावाला पण समजते, जावा या पायथनला पण समजते, पीएचपीला पण समजते, जावा स्क्रिप्टला पण समजते, इवन कुठल्याही फ्रंट एंड टेक्नॉलॉजी आहेत सगळ्यांना हा जेसन डेटा समजतो. आणि यालाच एक प्रोग्रामिंग इंटरफेस म्हणतात, ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. मग इथे जे कोड किंवा कॉन्फिग किंवा ज्या टेक्नॉलॉजीचा वापर करून असतो ना, मग प्रत्येक टेक्नॉलॉजीनुसार त्याची लिंक तयार होते. म्हणजे हा इथे पण कनेक्टेड असतो, इथे पण कनेक्टेड असतो. उद्या जाऊन कोणतंही शिफ्ट झालं तर फ्रंटेनला इथे अनचेंज राहील, याला काहीच चेंज करायची गरज नाही. सो इट इज वर्क ॲज अ मीडिएटर. फॉर एक्झाम्पल एखादा एपीआय दाखवतो, जसं आता तुम्हाला एक आयडिया आलीच असेल की ते जे कॉमन मीडिएटर प्रोव्हाइड करतो, जेणेकरून वी डोंट हॅव टू थिंक व्हॉट इज डेटाबेस, व्हॉट काइंड ऑफ कोडिंग दे हॅव यूज. आपल्याला फक्त एवढं काम करायचे, मला जर डेटा कोणता पाहिजे असेल तर तो URL ला हिट करायचा आहे, त्याचा डेटा जेसन मध्ये येणार आहे, दॅट्स ऑल. फॉर एक्झाम्पल काही बेसिक एपीआय मी दाखवतो जे मी बनवलेले आहेत. ओके, म्हणजे ऍक्च्युअल काम कसं चालतं मी ते तुम्हाला दाखवतो. सो इथे बघा, आता माझ्याकडे एखादा डेटाबेस असेल, एपीआय डॉक्युमेंट्स मध्ये असत. सो दिस इज थिंग्स नाही बघा. आता आमचं एक सॉफ्टवेअर चालू आहे बनवायचं, अँड्रॉइड ऍप्लिकेशन. आता डिझायनरनी डिझाईन बनवले, डेव्हलपरनी डेव्हलपर बनवले. आता यांना इथे डेटा पाहिजे, इथे क्लिक केले की हा डेटा आला पाहिजे. मग यांना बेसिकली करावं काय लागलं असतं की कुठला डेटाबेस वापरायचा आहे, काय कनेक्शन असलं पाहिजे, काय कोडिंग केलं पाहिजे, हे सगळं काम यांना करावं लागायचं. इन्स्टेड ऑफ दॅट त्यांना जर आम्ही डायरेक्टली प्रोव्हाइड एपीआय प्रोव्हाइड केले, बघ इथे एपीआय लिहिले, ओके, त्यांना जर कुठला डेटा पाहिजे असेल तर त्यांना म्हटलं की ही URL वापर. दिस इज कॉल्ड एपीआय. म्हणजे हा इटसेल्फ एक एपीआय आहे. आता एपीआयचा डेटा जसं मी बोललो जेसनला, जे तुम्ही याला जर हिट केलं, आता याचा रिस्पॉन्स जो येणार आहे ना तो जेसन फॉर्मॅट मध्ये आला. सो हा जेसनचा डेटा जो आहे ना तो आपल्याला रीड करता आला पाहिजे. हे आपलं एंड टार्गेट. कारण 50% जॉब हा रेडी आहे, याचा अर्थ हा जो डेटा तुम्हाला जर रीड करता येतोय म्हणजे तुमचा डेटाबेस ऑलरेडी क्रिएटेड आहे. त्याला काय डेटा येणार तो तुमच्याकडे आलेला आहे, म्हणजे तुम्हाला ना क्वेरी करायची आहे ना कनेक्शन करायचं, काहीच करायचं नाही. सिम्पली हा जो डेटा आहे तुम्हाला आपल्या कन्सोल मध्ये डायरेक्टली रीड करता आला पाहिजे. ओके, याला आणि ऍट द एंड सगळेजण आता येऊन जाऊन जेसन सोबतच डील करताय, बिकॉज इट इज द फास्टेस्ट वे ऑफ डेटा ट्रान्सफॉर्मेशन. आणि जेसन हे एक प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये, हा एक जस्ट फॉर्मॅट आहे, डेटा फॉर्मॅट. तो एक्सचेंज करण्यासाठी यूज करतो ओव्हर द इंटरनेट, जसं की फास्ट ट्रॅव्हलिंग साठी जेट किंवा एरोप्लेन वापरले जातात. दिस काइंड ऑफ थिंग इट इज, नथिंग एल्स. ओके, सो मी डायरेक्टली 2-4 लाईनचा कोड करू शकलो असतो, बट मला जे मेन एम सांगायचं आहे की लाईक आता सगळ्यांना जो डील करायचा आहे सॉफ्टवेअर सोबत, दॅट इज विथ द हे विथ एपीआय. अँड एपीआय इज नथिंग बट अ काइंड ऑफ मीडिएटर विच प्रोव्हाइड अ काइंड ऑफ इंटरफेस, सो दॅट युझिंग दिस इंटरफेस यू कॅन कनेक्ट टू द एनी काइंड ऑफ डेटाबेस. मीन्स बेसिकली द बॅक एंड इज रेडी आणि तुम्हाला फक्त तो डेटा ऍक्सेस करायचा आहे. आणि डेव्हलपरला ह्या कुठल्याही बॅकएंड सोबत डील करायचं नाहीये, म्हणजे या एवढं कुठून बनलं, काय बनलं, कसं बनलं, काहीच घेणं देणं नसतं त्यांना. ओके, त्यांना डायरेक्टली URL पाहिजे आणि जो रिक्वायर्ड डेटा त्यांना पाहिजे तो पाहिजे.
म्हणजे हा बॅकएंडचा 50-60% जो वर्कलोड आहे तो कमी होऊन जातो. त्यांना फक्त डिझाईन करायचं, लॉजिकली डेटा आल्यानंतर सेट करायचा आणि काय डेटा पास करायचा, दॅट्स. ओके, मग आता आपल्याला जो बघायचा आहे दॅट इज जेसन डेटाला आल्यानंतर किंवा जेसनची फाईल जी आहे ती कशी रीड करता येईल आणि काय रीड करता येईल. कोड सोपा आहे, फक्त काय कॉन्सेप्ट समजणं गरजेचं असतं. हे लक्षात आलंय? एपीआय काय आहे समजलं का? हो आयडिया आली, फाईन. आता आपल्याला काय करायचंय, जो पण जेसनचा रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स जो आहे आपल्याला रीड करायचा. ओके, सगळ्यात अगोदर तर आपण ती फाईल जी आहे, जी पण फाईल आहे ती ना सेव्ह करून घेऊ एका ठिकाणी. ओके, फॉर एक्झाम्पल जेसनची फाईल मधला जेसनचा डेटा कसा रीड करायचा, फाईल मधून आधी रीड करू आपण. सो हा डेटा आहे, मी याला सेव्ह करतो आपल्याच फोल्डर मध्ये. नंतर तुम्हाला मी सगळे प्रोग्राम देणारच आहे, तसं डॉक्युमेंट्स मध्ये जातो मी AUSPY 2023. या फोल्डर मध्ये आलो, सेव्ह करायचं होत कंट्रोल एस डॉक्युमेंट AUS. ओके, फोल्डर मध्ये आलो का, आणि इथे जाऊन मला ऑल फाईल करणार आहे मी. आणि फॉर एक्झाम्पल मी TEST टेस्ट डॉट जेसन नावाचा फॉर्मॅट मध्ये स्टोअर करतो. ओके, आता आपला जो प्रोग्रामिंगचा बेस आहे त्या रूट फोल्डरला आता एक फाईल सेव्ह आहे, दॅट इज टेस्ट डॉट जेसन. याला जर मी ओपन केलं तर एक जेसनचा डेटा याच्यामध्ये आहे, हे बघा. ओके, आता हा डेटा आपल्याला पायथन मध्ये रीड करायचा आहे. त्याच्या आधी थोडस कॉन्सेप्ट समजून घ्या, लाईक जेसन तर समजलं की काय आहे, तो एक प्रोग्रामिंग लँग्वेज नाही, तो एक मीडिएटर आहे, डेटा फॉर्मॅट आहे. या डेटा फॉर्मॅटमध्ये बेसिक काय अंडरस्टँडिंग पाहिजे की याच्यामध्ये हा फॉर्मॅट कसा वर्क होतो किंवा कशाला काय म्हणतात ना, तो एक पार्ट माहिती पाहिजे. ऑनलाईन जेसन पार्सर तर नाही आहे, व्हिवर असेल आता, व्हिवर्स किंवा खूप सारे फॉर्मॅट्स आहेत ज्याच्यात तुम्ही जेसनचा डेटा व्यवस्थित बघू शकता. बघून घेऊ आता, याला थोडं व्यवस्थित दिसतो तो, बाकी काही नाही. हे बघा, याला जेसन व्ह्यूअर मध्ये म्हटलं व्ह्यू, हे बघा जो डेटा रॉ मध्ये दिसत होता तो आता इथे व्यवस्थित फॉर्मॅट मध्ये दिसतो. आता जेसन डेटा मध्ये फक्त दोन तीन गोष्टी लक्षात राहायच्या ठेवायच्या. पहिलं, जिथे कर्ली ब्रॅकेट आहे त्याला जेसन ऑब्जेक्ट म्हणतात, जिथे स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याला जेसन अॅरे म्हणतात. दोन थिंग्स, दिस इज जेसन ऑब्जेक्ट अँड दिस इज जेसन अॅरे. जेसन ऑब्जेक्ट अँड जेसन अॅरे, आणि याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू असतात त्या की आणि व्हॅल्यू पेअर मध्ये असतात. ही की आहे, ही व्हॅल्यू आहे. म्हणजे कोलनच्या अगोदरची जी असते ती की असते, त्याच्यानंतर जी असते ती व्हॅल्यू असते. तीनच गोष्टी आहे जगामध्ये, कुठेही जा, वर्ल्ड वाईड एनिवेअर. आता मी कॅनडाला पण शिकवतो, युएसला पण शिकवतो, किंवा इव्हन त्यांचे प्रोजेक्ट पण करतो ना, हा एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, याच्या पलीकडे काहीच नाही. ओके, तर मी तर एका कॅनडाच्या कंपनीला ट्रेन करतोय, लाईक त्यांना पण ह्याच डेटा डील करायचा असतो, म्हणून मी तुम्हाला टॉपिक शिकवतो. ऍक्च्युली आपल्या सिलेबसमध्ये नव्हता, पण हे इम्पॉर्टंट आहे, कुठेही विचारू शकतात. असं नको व्हायला की हे काय आपण कुठं बघितलं नाही. सो दॅट, ठीक आहे, तर तीनच गोष्टी आहेत, एक जेसन ऑब्जेक्ट, जेसन अॅरे, आणि हा की व्हॅल्यू पेअर मध्ये डेटा असतो. सिम्पल थिंग, लक्ष देत आहे? ओके, थोडं थोडं. ऍक्च्युली कोड खूप इझी आहे, कोड तर काही नाही, तुम्हाला मी 4 लाईन दिल्या तरी तुम्हाला करता येईल. तो फक्त जी कॉन्सेप्ट आहे की हा डेटा येतो कसा, ऍक्च्युली हा कसा जनरेट होतो, हा काय असतो नेमका, तो आपल्याला फंडामेंटली समजला पाहिजे आणि थ्रू आउट लाईफ टाईम काम येणार आहे. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे, जसं की मी पेट्रोलचं एक्झाम्पल दिलं की तसं काही गोष्ट आहे एपीआय. आता एपीआय जो जनरेट करतो त्याचा म्हणजे तो डेटाबेस पण क्रिएट करतो, डेटाबेसचं कनेक्शन पण करतो,
फ्रंट एंडला जो डेटा त्यांना लागतो आहे त्याच्यानुसार तो त्याची स्क्रिप्ट लिहितो, क्वेरी लिहितो आणि त्याचा डेटा जेसन मध्ये देतो. ओके, फॉर एक्झाम्पल इथे बघा माझ्या ए लिस्ट मध्ये त्याला एक एक फूड बिलिंग सिस्टीम आहे कॉटेजचं, आणि त्याला कॉटेज बघायचे होते म्हणून इथे व्ह्यू कॉटेज नावाचं बनवलं आणि त्या रिस्पॉन्स मध्ये सगळे कॉटेजचे नावं दिसतंय बघा तुम्हाला. इथे जर कॉटेजचे नाव बघितले, सी नेम बघा, टेबल वन, टेबल टू, कॉटेज फोर, कॉटेज थ्री, कॉटेजचे डिटेल पाहिजे ते. आता त्याला जर आता एखादा सपोज मेनू कार्ड बघायचं आहे तर याच्यासाठी वेगळं एपीआय लिहिलेले, याच्यासाठी वेगळी क्वेरी लिहिलेली. पण फ्रंट एंड वाल्यांना काही विचार करायची गरज आहे का? नाही. त्याला मेनू पाहिजे, इथे मेनू बटलं बघा, नॉन व्हेज आहे, स्नॅक आहे, एक्स्ट्रा आहे, पनीर आहे, हे मेनू भेटले. म्हणजे हे जो डेव्हलपर डिमांड करतो की मला असा डेटा पाहिजे तसा तो डेटा आणून देण्याचं काम एपीआय डेव्हलपरचे. पण जो डिमांड करतो तर त्याला हा डेटा सोबत काम करता आला पाहिजे. तर याचा पण रिस्पॉन्स जर बघितला की तुम्हाला बघा त्याच्यात ऍरे आहे, की व्हॅल्यू पेअर आहे, तुम्हाला कुठल्या की अगेन्स्ट साठी व्हॅल्यू भेटते म्हणून आपल्याला ह्या व्हॅल्यू एक्स्ट्रॅक्ट करता आला पाहिजे. पण सगळ्यात पहिलं टार्गेट आपलं काय आहे, जो डेटा जसा आहे तशाचा तसा आपल्याला आपल्या सिस्टीम मध्ये आणायचं पहिलं टार्गेट. त्याच्यानंतर मग ऑब्जेक्ट आणि ऍरे मधला डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा. आय होप तुम्हाला ऍटलीस्ट जेसन काय असतो किंवा तो कसा जनरेट होतो, एपीआय काय असतो त्याची आयडिया आली असते. ओके, आता आपण एक्झॅक्टली, आता मला कोड करताना मी डायरेक्टली हा URL कॉपी केला असता म्हटलं असतं की हा जेसन डेटा आणि हा एक्स्ट्रॅक्ट करायचा. पण एक बॅकग्राऊंड क्रिएट करणं खूप गरजेचं आहे, त्याच्यासाठी मी या सगळ्या गोष्टी सांगतो. ओके, ना आता आपण ऍक्च्युअली कोड करायला स्टार्ट करू. आपण फाईल सेव्ह केली टेस्ट डॉट जेसन ची. आता मी इथे जातो, न्यू फाईल बनवतो, याला सेव्ह करतो आपल्या रूट फोल्डरला जाऊन जिथे प्रोग्राम आहे तिथे. ओके, आणि याला आपण पायथन फाय आहे API टेस्ट डॉट py नावाचं. ओके, आता ज्या ऑनलाईन डेटा सोबत आपल्याला जे डील करायचं आहे, ओके, तर तो डेटा कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे, जेसॉन फॉर्मॅटमध्ये. म्हणून मला इथे इम्पोर्ट करावं लागेल जेसॉन. त्या डेटा सोबत डील करायचे म्हणून इम्पोर्ट केलं मी जेसॉन. ठीक आहे, आणि जसं आपण जो फाईल रीड करण्याचा जो आपला वे होता त्याच वेने काय करणार आपण इथे फाईल रीड करणार आहे. फाईल कसं रीड करायचो आठवतं का? तिथे पार्ट टाकायचा ना, सिंटॅक्स. एक मिनिट, एक ऑब्जेक्ट बनवायचो आपण इज इक्वल टू ओपन. हो, ओपन. आणि इथे आता कुठले फाइल रीड करायचे आपल्याला? जेसन वाली. ओके, मी इथे मी काय करणार, आपली फाईलचं नाव काय दिलं होतं मी, टेस्ट डॉट जेसन, सिंपल टेस्ट डॉट जेसन. आले लक्षात? आता ही फाईल ओपन केल्यानंतर याचा सगळ्यात अगोदर तर याला आपण लोड करून घेऊ. तो लोड कसं करायचं तो बघा, सिंपल सर. इथे आलो मी, आता एक व्हेरिएबल क्रिएट करून घेईल मी. आता डेटा, डेटा इज इक्वल टू DATA. कुठलाही व्हेरिएबल घेऊ शकता तुम्ही, काही नाही. ओके, तो जो डेटा आहे तो लोड करा, त्यासाठी आपण जेसन नावाचा वापरलेला आहे मॉड्यूल, जेसन डॉट लोड LOAD. म्हणजे जो जेसनचा डेटा आहे तो लोड करायचा. कुठल्या व्हेरिएबलला स्टोअर केलाय तो F नावाचा. ओके, आणि इथे करून इथे सिम्पली काय करणार आपण, प्रिंट. काय प्रिंट करायचा? डेटा. सिम्पल इम्पोर्ट जेसन मॉड्यूल, एफ ओपन तो फाईल, डेटा जेसन डॉट लोड LOAD ते फाईलचं नाव, प्रिंट जेसन डेटा. ओके, आता याला रन करू. हे बघ आला डेटा, सगळा डेटा रीड झाला. तर हे एक इझी वे आहे, लाईक डेटा तुम्हाला रीड करता येतो, कोणाला पण तो ओपन करता येईल. पण सगळ्यात मेन गोष्ट काय माहितीये याच्यात शिकण्यासारखी, तुम्ही एक तर पहिला टार्गेट हेच असतं की जो डेटा जसा आहे तसा त्याला एक्स्ट्रॅक्ट करा, तसं त्याला आणा येते. ओके,
तो आल्यानंतर आता मला याच्यातलं पर्टिक्युलर डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचे. तेच डेटा सायन्स, डेटा इंजिनिअरिंग, डेटा अनालिटिक वाल्यांचं काम काय, हेच काम आहे की त्यांना डेटा जो भेटतो ना. आता मी कॅनडासाठी पार्ट टाइम जॉब करतो, सो बेसिकली त्यांचं काम डेटा ब्रिक्स वगैरे ऐकले का तुम्ही? नाही. ते एक क्लाउड टेक्नॉलॉजी आहे. त्यांना काय भेटतो, सॉफ्टवेअर रेडी झाल्यानंतर त्यांना एक डेटा भेटतो, तो डेटा भेटतो ऍट द एंड जेसन किंवा सीएसपी फॉर्मॅट मध्ये, एक्सेल फॉर्मॅट मध्ये. आणि त्यांचा टार्गेट असा असतो की त्यांना जर हे शोधायचं आहे की याच्यातलं मला हा कॉटेज नेम काढून पाहिजे किंवा ह्या डेटा सोबत डील करायचं, त्यांना डेटा तुम्हाला अशा वेळेने भेटणार आहे. तर असा डेटा भेटल्यानंतर एखादा कन्फ्यूज होऊन जाईल की याच्यात नेमकं करायचं काय. सगळ्यात अगोदर ते त्यांना डेटा लोड करणार, लोड करण्यासाठी काही कोड अवघड नाही, ज्या फाईलचं नाव टाकलं जो जेसनचा डेटा आहे तो लोड होऊन जाईल. मेन टार्गेट काय तुमचा, हा लोड केल्यानंतर त्याला प्रॉपरली पाहिजे त्या फॉर्मॅट मध्ये एक्स्ट्रॅक्ट करणं. आणि ते एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला जेसन ऑब्जेक्ट काय असतो, अरे काय असतो हे माहिती असणं गरजेचं आहे. जसं मी बोललो होते जिथे स्क्वेअर ब्रॅकेट येतो काय तुमचा जेसन अरे, आणि जो ऑब्जेक्ट येतो काय तुमचा कर्ली ब्रॅकेट, तो तुमचा आहे जेसन ऑब्जेक्ट. ओके, आता याच्यात लक्षात घ्या जो कसा वर्क होतो जेसन. ओके, जसं मी हा फॉर्मॅट इथे दिलेला आहे. आता तुम्हाला जर ह्या कॉटेजचं नाव हे सीनेम पाहिजे असेल, तुम्ही डायरेक्टली हे नाव एक्स्ट्रॅक्ट नाही करू शकत. याचे एक स्ट्रक्चर आहे. जसं की तुम्हाला जर एक फ्लोअर आहे 10th फ्लोअर, तुम्हाला जर 10th फ्लोअरला जायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट जम्प नाही मारू शकत 10th फ्लोअरला. यू हॅव टू गो द स्टेप बाय स्टेप. आधी फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर असं जावं लागलं. सिमिलर मॅनर तुम्हाला जर हे नाव पाहिजे असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर हे बघायला, जर मी मिनिमाइज केलं तर हा एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्ट मध्ये अजून एक ऑब्जेक्ट आहे पोस्ट नावाचा, दिसतंय एक कोलॅप्स हे मायनस होत. त्याच्यानंतर गेल्यानंतर हा अरे आहे, म्हणजे इथे रीच करण्यासाठी आधी पोस्ट नावाच्या ऑब्जेक्ट मध्ये जावं लागेल आणि त्याच्यातून पोस्ट नावाच्या अरे मध्ये जाऊन त्या अरे मध्ये गेल्यानंतर त्याच्यातला हा की आहे. सगळ्यात अगोदर आपण सिंपल करू, ह्या पोस्ट मधला हा स्टेटस रीड करायचा ट्राय करू. ओके, तर काही कॉम्प्लिकेटेड नाहीये, फक्त तो एक वे माहिती पाहिजे. आता मला तो डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे तर मी इथे जाणार सिम्पली. आता डेटा मध्ये तर सगळा डेटा भेटतोच आहे, बरोबर. आता सगळ्यात अगोदर मला जर तो एक्स्ट्रा पर्टिक्युलर डेटा पाहिजे असेल तर मी इथे काय करणार, प्रिंट करणार, PRINT प्रिंट. डेटामध्ये सगळा डेटा भेटतोय, त्या डेटामध्ये माझं ऑब्जेक्टचं नाव काय, जे पण ऑब्जेक्टचं नाव आहे, POSTS पोस्ट नावाचा ऑब्जेक्ट आहे. पोस्ट नावाच्या ऑब्जेक्ट मध्ये मला काय पाहिजे, स्टेटस. हे मी मनाने नाही लिहिते, इथे जे की आहे तेच लिहितोय. हे बघ, पोस्ट नावाच्या ऑब्जेक्ट मध्ये कुठल्या नावाचा डेटा आहे, स्टेटस नाव. म्हणून मी इथे आलो, पोस्ट मधला मला काय पाहिजे, फक्त स्टेटस. सिम्पल मी याला एक्स्ट्रॅक्ट करतो. हे बघा, फक्त 200 आलेले आउटपुट मध्ये आला. सिमिलर वे नाही, आता पोस्ट मधला स्टेटस पाहिजे. आता पोस्ट मधला ह्या अरे मधला हा की पाहिजे मला. आणि अरेची इंडेक्सिंग कुठून स्टार्ट होते, 0 पासून. म्हणून आता मला जर तो डेटा पाहिजे असेल तर तो एक मिनिट. हा, सो बेसिकली आपण स्टेटस रीड केलं होतं, आता काय रीड करायचंय, ह्या अरे मधला हा डेटा रीड करायचा. सिमिलर वेने आधी डेटा मध्ये पोस्टला गेलो, पोस्ट नंतर आता कुठे जायचंय, ह्या ऑब्जेक्ट मध्ये. सो इथे ह्या ऑब्जेक्ट मध्ये आलो. ह्या ऑब्जेक्ट मध्ये जेव्हा अरेची गोष्ट येते, अरे मध्ये बघा खूप साऱ्या गोष्टी आहेत, आणि ज्या इंडेक्सचा डेटा पाहिजे तुम्हाला त्या इंडेक्सचं नाव तुम्हाला, म्हणजे हे लिहिणं आहे इंडेक्स, याच्यातलं कुठल्या इंडेक्सचं. फॉर एक्झाम्पल आता मी फक्त पहिली व्हॅल्यू रीड करणार आहे, म्हणून जिरेथ इंडेक्स मधला काय पाहिजे तुम्हाला, सपोज हे नाही पाहिजे, तर जिरोथ इंडेक्स मधला हा नाव सिंगल कोट मध्ये द्या फक्त. आता बघा, हॅलो,
तर ह्या आधी आपण स्टेटस रीड केला, त्याच्यानंतर ह्या अरे मधला हा डेटा. इथे मी झिरोथ इंडेक्स दिलाय म्हणून याच्यातला झिरोथ इंडेक्सची व्हॅल्यू प्रिंट केली. जर मी वन दिला तर किंवा टू दिला तर कॉटेज फोर येईल बघा इथे. आणि मला सगळेच पाहिजे असेल तर मला एक फॉर लूप जनरेट करावं लागेल आणि त्याच्यातले जे आय असेल तो डायनामिकली इथे पास करावं लागेल. त्याच्यासाठी आपण काय करणार, एक फॉर लूप घेणार, फॉर आय इन रेंज, आर एन जी आर एन जी रेंज. आणि फॉर एक्झाम्पल मी पहिले 10 रेकॉर्ड पाहिजे म्हणून इथे मी काय देणार, सॉरी 10. अरे नम ब्लॉक आहे माझ्याकडून, सॉरी 10 रेकॉर्ड कॉल. म्हणजे हा लूप आता काय भेटेल, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे जे फिक्स आपण पास करतो 1 2 3 4 5, तो आता मी काय करेल डायनामिकली त्याच्यात आय पास करून इथे. आता बघा पहिले 10 आहे, फिक्स पास केलं, 1 ने पास करायचा होता म्हणून त्याने 1च बघा 10 वेळा दिले, 1 ने आपल्याला आय पास करायचा म्हणजे तो डायनामिकली आयडी जनरेट करून. अरे सो जेवढे रेकॉर्ड असतील त्याच्यानुसार तुम्हाला तो रेकॉर्ड देत जाणार. समजले? हॅलो, हॅलो, डिस्कनेक्ट झाले इथे नेटवर्क नाही. हॅलो, हॅलो. हा डिस्कनेक्ट झालं होतं का? नाही, तो मला आलं होत कि तुम्ही मीटिंग सोडून गेल्या म्हणून मग मी कट करून वापस लावला, जॉईन केला. नाही नाही, हा तर कुठपर्यंत आलं होत तुमचं, ऑब्जेक्ट रीड केलं ते समजलं का? हा वापस एकदा सांगू शकता का, कारण की ते मधून मधून कट होत होत. सगळ्यात अगोदर आपण काय केलं होतं, सगळा डेटा ऍज इट इज रीड केला होता, तेवढं लक्षात आलं होतं. हो. त्याच्यानंतर बघा, आता मला एक ऑब्जेक्ट रीड करायचा आहे. आपण जो डेटा जनरेट केला होता त्याच्यामधला पहिला ऑब्जेक्ट आपल्याला रीड करायचा, म्हणजे ह्या पोस्ट मधला हा फक्त स्टेटस रीड करायचा होता. ओके, आता एक गोष्ट याच्यात लक्षात ठेवायची की ज्या व्हेरिएबल मध्ये आपण जो डेटा रीड केलाय पहिल्या याच्यात, जसं डेटा मध्ये सगळा डेटा रीड केलाय, या डेटा मधूनच पहिला पोस्ट, हा पोस्ट याच्यामध्ये हा स्टेटस आहे. इथे बघा मी पोस्ट मधला स्टेटस याला जर मी रन केलं तर मला आउटपुट मध्ये फक्त 200 भेटेल. हे बघा 200, कारण तो पर्टिक्युलर डेटा आपण एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे. इथं याच्यामधला हा अरे आहे, ह्या अरे मध्ये, अरे म्हणजे इंडेक्सिंग, अरेची इंडेक्स वाईज व्हॅल्यू पेअर करतो. बघा की व्हॅल्यू पेअर सीआयडी सी नेम, सीआयडी सी नेम, हे प्रत्येक वेळेस रिपीट का झाले, कारण इंडेक्सिंग आहे. ह्या झिरोथ इंडेक्सला, ह्या फर्स्ट इंडेक्सला, थर्ड इंडेक्सला, आपल्याला जर ह्या अरे मधला झिरोथ इंडेक्स ही व्हॅल्यू पाहिजे असेल तर कसा कोड करावा लागणार आहे? आता स्टेटस मध्ये नाही करावं लागणार आहे आपल्याला, तो काय करावा लागेल, याच्यामध्ये अरेचे नाव आहे पीओएसटी, पीओएसटी हे अरेचे नाव. याच्यामधला कुठला इंडेक्स, सपोज फॉर एक्झाम्पल झिरोथ इंडेक्स, या झिरोथ इंडेक्स मधलं काय पाहिजे, कीचं नाव. फॉर एक्झाम्पल मला पाहिजे सी नेम, सी सिंगल कोट मध्ये सी एन ए एम ए सी नेम. ह्या पोस्ट मधला, ह्या अरे मधला झिरोथ इंडेक्सचा हा नाव पाहिजे म्हणून इथे पोस्ट मधला झिरोथ इंडेक्सचा सी नेम, त्याचं नाव काय ते पण प्रतीक वन, प्रतीक वन. आता मला सपोज हा नेम पाहिजे, हा कुठल्या इंडेक्सला आहे, सेकंड इंडेक्सला,
इथे मी सेकंड इंडेक्स पास करणार रेकॉर्ड पुरा. आता जर मला 10 पहिले याचे रेकॉर्ड पाहिजे, म्हणजे प्रत्येक वेळेस असं 10 पास करून चालणार, म्हणून आपल्याला इथे काय करावं लागेल, एक फॉर लूपचा वापर करावा लागेल आणि आपण एक रेंजच फंक्शन वापरून तो आयडी जनरेट करू आणि तो आयडी जो आहे तो डायनामिकली त्याला पास करून टाकू. फॉर एक्झाम्पल इथे मी 10 पास केले, म्हणजे आता आपल्याला भेटेल 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. मी याला 12 जरी केले तर 11 पर्यंत 10 पहिले 10 रेकॉर्ड भेटतील. इन्स्टेड ऑफ एक एक आयडी पास करण्यापेक्षा जर मी इथे जाऊन डायनामिकली त्याला इथे आय पास करून दिला तर बघ झाले पहिले 10 रेकॉर्ड. सिंपल थिंग्स आहे. तर डेटा डायरेक्ट फक्त लोड करणं यासाठी 2-3 लाईनचा कोड, इम्पोर्ट जेसन, ती फाईल ओपन करा, जेसन डॉट लोड हे सगळ्यात मेन फंक्शन आहे, तुम्हाला डेटा भेटतो. सगळ्यात चॅलेंजिंग किंवा अंडरस्टँडेबल थिंग काय, तुम्हाला कुठल्याही रिस्पॉन्स मधला कुठलाही डेटा प्रॉपरली एक्स्ट्रॅक्ट करता आलं पाहिजे. तो तुमचा मेन जो डेटा इंजिनिअरिंगचा किंवा डेटा अनालिटिक म्हणजे काय, डेटावर तुम्हाला एक्सपेरिमेंट करता आला पाहिजे. आणि हा खूप कॉमनली आता जेसन डेटा फॉर्मॅट भेटत असतो, ठीक आहे,